नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोणती या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कधी सापडत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। एका कॉलेजमध्ये हॅप्पी मॅरेज लाईफवरती एक कॉम्पिटिशन चालू होती, त्यामध्ये काही कपल्सने पार्टिसिपेट केलं होतं। कॉम्पिटिशन घेणारे प्रोफेसर त्यांनी त्या कपल्सला पाहिलं, असे खूप सारे कपल्स होते की जे लग्नावरती जोक्स करत होते आणि हसत होते। ते पाहून ते प्रोफेसर बोलले, चला आपण एक गेम खेळू। सगळे इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे पाहू लागले की काय असेल हा गेम, आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली। त्यांनी एका लग्न झालेल्या मुलीला स्टेजवर बोलावलं आणि ते बोलले की तुझ्याजवळची व्यक्ती जी की तुला खूप इम्पॉर्टंट वाटते अशा व्यक्तीची या ब्लॅकबोर्डवरती नावं लिही, 25-30 नावं लिही। त्या मुलींना नावं लिहायला सुरुवात केली। पहिले तिच्या कुटुंबातील व्यक्तींची नावं लिहिली, नंतर शेजाऱ्यांची, नंतर मित्रमैत्रिणींची, आणि नंतर ऑफिसमधील काही कलिग्सची। मग आता प्रोफेसर बोलले की याच्यामधून जी कमी महत्त्वाची आहेत तर ती नावं तू पुसून टाक। मुलीनं तिच्या ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांची म्हणजेच तिच्या ऑफिसमधल्या काही लोकांची नावं पुसून टाकली। त्या प्रोफेसरांनी तिला अजून 5 नावं पुसायला सांगितली। मग तिने थोडा विचार करून शेजाऱ्यांची नावं पुसली। आता त्या प्रोफेसरांनी सांगितलं की अजून 10 नावं पुसून टाक। मुलीनं पुन्हा थोडा विचार केला आणि तिचे मित्रमैत्रिणी आणि जे काही सांगतील असे संगतीतले दूरचे लोक होते त्यांची नावं पुसून टाकली। आता बोर्डवर फक्त 4 नावं होती, तिचे मम्मी पप्पा, तिचा नवरा आणि तिच्या मुलांचं नाव। आता प्रोफेसरने सर्वात कठीण गोष्ट सांगितली की याच्यामधून अजून 2 नावं तू पुसून टाक। ती मुलगी दुःखी होऊन रडू लागली। हा विचार करून हे 4ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यापैकी 2 नावं आता कशी पुसू, आणि अशा परिस्थितीत तिनं मनावर दगड ठेवून आपल्या आई वडिलांचं नाव पुसून टाकलं। तिथं जमलेले सगळे लोक शांत होऊन गेले। गेम तर त्या मुलीसोबत चालू होता पण परिणाम मात्र सर्वांवर झाला होता। आता बोर्डवर फक्त 2 नावं उरली होती, तिच्या मुलाचं आणि तिच्या नवऱ्याचं। आणि आता प्रोफेसरने तिला सांगितलं की यातलं अजून एक नाव तू पुसून टाक आणि बोर्डवर फक्त 1 नाव राहू दे। ती मुलगी खूप रडली आणि डायरेक्ट खाली बसली। आता मी काय करू, जसं की तिला खरंच कोणीतरी तिला त्या दोघांपैकी एकाला निवडायचे असं सांगत होतं। मग प्रोफेसरने तिला सांगितलं, मग त्यानंतर तिनं विचार केला आणि कसं तरी तिनं मुलाचं नाव पुसून टाकलं। आणि त्यानंतर त्या प्रोफेसरने तिला विचारलं की तू असं का केलंस, ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचंही नाव तू पुसून टाकलंस, ज्या मुलाला तू जन्म दिलास त्याचंही नाव तू पुसून टाकलंस, आणि तुझ्या नवऱ्याचं नाव राहू दिलंस, तू असं का केलंस। जेव्हा तिला असं विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की माझ्या जागी आज माझी आई असती ना तरी तिनंही हेच केलं असतं, मला माझ्या आईनं शिकवलं होतं की आई वडील नेहमी तुझ्यासोबत राहणार नाहीत आणि मुलगा लग्नानंतर बहुतेक तुझी परवाही करणार नाही, पण तुझा नवरा जीवनात तुझ्या शरीराचा अर्धा भाग बनून नेहमी सोबत राहील, तो म्हणजे तुझा पती, तो तुझा नवरा असेल, म्हणून मी नवऱ्याचं नाव राहू दिलं। आणि हे ऐकून सगळ्या हॉलमध्ये टाळ्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। तर मग मित्रांनो, हा जो गेम आहे ना, तर हा गेम तुम्ही सुद्धा खेळू शकता। जर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने 40 नावं लिहा आणि त्यानंतर असा टास्क तुम्ही स्वतःला द्या आणि त्यातनं शेवटी कुणाचं नाव राहत आहे ते तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे। तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।